नमस्कार. मी ज्ञानप्रबोधिनीच्या निगडीच्या शाळेतून तुमच्याशी बोलती आहे. ज्ञानप्रबोधिनीची निगडीची शाळा 1981 साली सुरू झाली, म्हणजे आता शाळा सुरू होऊन जवळजवळ 35 वर्ष होऊन गेलेली आहेत. अनेक वर्षांपासून ही शाळा सगळ्या प्रकारच्या मुलांसाठी आपण चालवतो आणि या शाळेत वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेतो. दरवर्षी काहीतरी नवीन प्रयोग शिक्षणातला आपण या शाळेमध्ये करतो. या शाळेत अनुदानित आणि विनाअनुदानित असे दोन्ही प्रकारचे विभाग आहेत. विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाची एक तुकडी आहे आणि अनुदानित मराठी माध्यमाच्या 3 तुकड्या शाळेमध्ये आहे. या शाळेमध्ये पूर्व प्राथमिक विभागापासून, म्हणजे शिशुवर्गापासून ते 10वीपर्यंत असे सगळे वर्ग आहेत आणि एकूण 2000 मुलांची एकत्र चालणारी अशी मोठी शाळा 4-4.5 एकर परिसराच्या जागेत आपली आहे. शाळेत कुठले महत्त्वाचे उपक्रम होतात असं सांगायचं झालं तर मी सगळ्यात आधी विद्याव्रत संस्कार होतो असं सांगेन. प्रबोधिनीच्या शिक्षण पद्धतीतला हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे. 8वीच्या वर्षी आपण विद्यार्थ्यांना विद्याव्रताची दीक्षा देतो आणि त्या संस्काराच्या आधी आपण अनेक व्याख्यानं मुलांना देतो, अनेक प्रकारच्या त्यांच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतो ज्याच्यातून माणसाचं व्यक्तिमत्व कसं असतं हे मुलांना समजावं याच्यासाठी आपण प्रयत्न करतो. आणि मग माझं व्यक्तिमत्व नेमकं कसं आहे याच्याबद्दल त्या मुलांनी जरा विचार करावा. माझ्या आयुष्याचं मला नेमकं काय करायचं आहे मोठं झाल्यावर, माझ्या आयुष्याला मी काय दिशा देणार आहे असा त्यांनी काहीतरी विचार करावा आणि त्यातून त्यांनी आपल्या पुढच्या सगळ्या आयुष्यासाठी संकल्प करावेत, मोठं होण्याचा संकल्प करावा, काहीतरी आयुष्यात भव्य मोठं ध्येय डोळ्यासमोर ठेवावं आणि ते ध्येय मी नक्की पूर्ण करीन असं एक व्रत त्यांनी घ्यावं, त्याच्यासाठी मी भरपूर अभ्यास करीन असं व्रत त्यांनी घ्यावं असं विद्याव्रत संस्काराचं स्वरूप असतं. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर विद्याव्रतामध्ये आपण 8वीत आलेल्या या नवीन मुलांना स्वतःबद्दल, स्वतःच्या आयुष्याबद्दल गांभीर्याने विचार करायला शिकवत असतो आणि त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळतं, वेगळी दिशा मिळते. त्याच्यामुळे विद्याव्रत संस्कार हा आपल्या निगडीच्या ज्ञानप्रबोधिनीतल्या शाळेचा सगळ्यात गाभ्याचा उपक्रम आहे असं आपल्याला म्हणता येईल. याच्याशिवाय आपण इथे 5वी 6वीच्या मुलांसाठी संग्रहात्मक प्रकल्प घेतो. ही मुलं जोडी जोडीने काम करतात, 2-2 मुलं एका गटात काम करतात आणि प्रत्येक गटाने एक काहीतरी विषय निवडून सलग 2 महिने त्या बाबतीतल्या वस्तूंचा संग्रह करायचा असतो. साधारण 200-300 कधीकधी 500-1000 वस्तूसुद्धा मुलं गोळा करतात आणि आपण जमवलेल्या प्रत्येक वस्तूचं बारीक सारीक निरीक्षण करायचं, ते निरीक्षण एका वहीमध्ये नोंदवायचं आणि अशी आपली चांगली नोंदवही प्रकल्पाची तयार करायची आणि वेळोवेळी दर आठवड्याला त्या प्रकल्पाचे मार्गदर्शक गटांबरोबर बसून त्यांना काहीतरी मार्गदर्शन करत असतात. त्यातून मुलांचं वस्तू गोळा करण्याचं, त्यांचा संग्रह नीट ठेवण्याचं कौशल्य वाढतं, त्यांचं निरीक्षण करण्याचं कौशल्य या प्रकल्पांमधून वाढतं आणि मग शेवटी आपण मुलांना सांगतो की आता तुम्ही या ज्या सगळ्या वस्तू जमा केलेल्या आहेत त्याचं एक वर्गीकरण करण्याचा प्रयत्न करा आणि ती मुलं त्यांच्या बुद्धीप्रमाणे, त्यांच्या समजुतीप्रमाणे या वस्तूंचं वर्गीकरण करतात आणि ते प्रदर्शनाच्या स्वरूपात शेवटच्या दिवशी मांडलं जातं पालकांना आणि इतर सगळ्या लोकांसाठी ते खुलं केलं जातं. यातून मुलं निरीक्षण करायला शिकतात, संग्रह करायला शिकतात, वस्तूंची निगा राखायला अनेक महिने ती वस्तू जपून ठेवायला शिकतात, नोंदवही तयार करायला शिकतात, मांडणी प्रकल्पाची करायला शिकतात आणि अनेक छोटी छोटी कौशल्य अशा प्रकारे ते स्वतः शिकत शिकत आवडीने आपल्या मित्राबरोबर एकत्र काम करत करत शिकत असतात. संग्रहात्मक प्रकल्प हा दुसरा महत्त्वाचा उपक्रम शाळेतला आहे असं म्हणता येईल. याशिवाय आपण शाळेमध्ये 5वी ते 10वी असं एक कौशल्य प्रशिक्षणाची योजना चालवतो. याच्यात 5वीच्या वर्गासाठी आपण हस्ताक्षर कौशल्याचे वर्ग घेतो, 6वीच्या वर्गासाठी आपण आवर्जून वाचन कौशल्याचे वर्ग घेतो, 7वीच्या वर्गासाठी पाठांतर असं कौशल्य आपण निर्धारित केलेलं आहे, 8वीच्या वर्गासाठी आपण वक्तृत्व कौशल्य शिकवतो, 9वीला आपण गटात काम करणं म्हणजे गटकार्य कौशल्य आणि 10वीच्या वर्गासाठी इंग्रजी संभाषण कौशल्य शिकवतो. तर त्या त्या वर्गांना दर आठवड्याला 1 घड्याळी तासांचं प्रशिक्षण त्या त्या कौशल्याचं आपण योजलेलं असतं. शाळेतले वेगवेगळे शिक्षक त्याची जबाबदारी घेतात किंवा आपण बाहेरनं त्याच्यासाठी काही एक्सपर्ट्सना सुद्धा बोलावतो आणि कधीकधी शिबिर स्वरूपात सुद्धा याचं विशेष प्रशिक्षण घेतलं जातं. प्रत्येक मुलाचा त्या कौशल्याचा काही ना काही सराव होईल, त्याची निरीक्षणं ठेवली जातील आणि तो वरच्या टप्प्यावर त्या त्या कौशल्याच्या सरकेल असं आपण नियोजन या सगळ्या कौशल्य प्रशिक्षण योजनेमध्ये केलेलं आहे.
याशिवाय गट कार्यांचा आपण विशेषतः बारकाईने विचार करतो आणि नववीच्या वर्गासाठी आपण गटात काम कसं करायचं याच्याबद्दलची गट कार्य डिझाईन करतो. मुलांना आपल्या आवडीच्या गटामध्ये काम करता आलं पाहिजे, अनोळखी गटामध्ये सुद्धा काम करता आलं पाहिजे, कधीकधी गटाचं सदस्य म्हणून काम करता आलं पाहिजे, कधीकधी नेता म्हणून सुद्धा त्या गटात काम करता आलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारची इनडोअर आणि आउटडोअर गटकार्य त्यांना करता आली पाहिजे. गटात काम करताना संवाद कसा करायचा, आपली कल्पना कशी मांडायची, दुसऱ्यांच्या कल्पनांवर आपण काम करत करत नवीन नवीन कल्पना कशा तयार करायच्या, एकमेकांच्या बलस्थानांचा गुणाकार करत करत एकमेकांची मर्मस्थानं बाजूला ठेवत ठेवत कसं काम करायचं, जुळवून घेऊन कसं काम करायचं, गटाने मिळून एकत्र ते सादर कसं करायचं, अशी अनेक छोटी छोटी कौशल्यं मुलं शिकतात. याच्यामुळे त्यांच्या भविष्यात तेव्हा ज्यांना छोट्या छोट्या गटांमध्ये काम करायला लागतं आयुष्यभर, त्याच्यासाठी त्यांची खूप चांगली तयारी होते, मानसिक लवचिकता त्यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे विकसित होते असं आम्हाला वाटतं. आठवी नववी दहावीच्या वर्गांसाठी आवर्जून आपण दरवर्षी देशप्रश्न अभ्यास अशा प्रकारचा एक छोटा उपक्रम घेतो, ज्याच्यात मुलं छोट्या छोट्या गटांमध्ये दोन दोन तीन तीन चार चारच्या गटांमध्ये साधारण एक महिना कुठली तरी एक समस्या किंवा चालू घडामोडींमधला एखादा विषय घेऊन त्याचा अभ्यास करतात आणि एक महिना संपता संपता त्याचं प्रेझेंटेशन एखाद्या अनोळखी गटासमोर करतात. याच्यामुळे एकूण आपला देश कसा चालतो, त्याचं राजकारण कसं चालतं, भूगोल कसा आहे, अर्थशास्त्र कसं चालतं, निर्णय कसे घेतले जातात, या सगळ्या गोष्टी त्यांना जरा जवळून बघायला मिळतात. या प्रकल्पामध्ये ते मुलाखतीसुद्धा घेतात त्या त्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या, तज्ज्ञांच्या, आणि एक चांगली अभ्यासाची बैठक त्यांची तयार होते. तर असे काही वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम या शाळेमध्ये चालतात. शेवटाकडे येताना मी एका खूप महत्त्वाच्या उपक्रमाचा उल्लेख नक्की करीन, ते म्हणजे अग्रणी योजना. अग्रणी योजनेमध्ये आपण नववीच्या विद्यार्थ्यांमधल्या काही निवडक मुलांना विद्यार्थी नेते म्हणून नियुक्त करत असतो आणि त्यांचा चांगला शपथविधीसुद्धा शाळेमध्ये होतो. आणि आता तुम्ही वर्षभर, नववीचं वर्षभर तुम्ही विद्यार्थ्यांचे अग्रणी म्हणून काम करणार आहात असं आपण त्यांना सांगतो. एक वेगळा बॅज आपण त्यांना लावायला देतो आणि आपण वर्षभर त्यांना नुसतंच काम करायला सांगत नाही तर त्यांचं नेतृत्व करण्यासाठीचं वेगळं प्रशिक्षणसुद्धा आपण घेतो. आणि दर आठवड्याला त्यांच्या वेगळ्या बैठका शिक्षकांबरोबर होतात, शाळा ते जास्त जवळून बघतात, त्यांच्या कल्पनांना आपण उपक्रमांमध्ये वाव देतो आणि यातून त्यांचं नेतृत्व घडत जातं. विद्यार्थ्यांचे छोटे छोटे गट हाताळायला ते शिकतात आणि त्याच्यामुळे शाळेतल्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये आपण रंग भरू शकतो, जास्त जिवंतपणा आणू शकतो, मुलांची त्यातली इन्व्हॉल्वमेंट आपण वाढवू शकतो. असा अग्रणी योजनेचा अनेक प्रकारचा उपयोग शाळेला नक्की होतो आणि त्यामुळे शाळेतलं वातावरण, शाळेतलं मुलांमधलं चैतन्य नक्की वाढतं असं मला वाटतं. असे अनेक प्रकारचे उपक्रम आपण दरवर्षी निगडीच्या शाळेमध्ये करतो आणि एक प्रयोगशील शाळा चालवण्याचा आम्ही इथे प्रयत्न करतो आहोत. तर तुम्ही सगळ्यांनी नक्की शाळेला भेट द्या आणि तुमच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचवा असं मी आवाहन करते. धन्यवाद.